नमस्कार, मी संदीप पडगा, मी मुंबई गोरेगाववरनं आमचे लाडके रोहित दादा पवार यांच्यासाठी मी मुंबई गोरेगावपासून ते कर्जत जामखेडपर्यंत पायी आलो. कारण दादा आमच्या नवपिढीसाठी एक विठ्ठलच आहेत म्हणून माझ्या या विठ्ठलाची मी स्वतःहून रॅली केली आहे. मग त्या कॉन्सेप्टचं नाव होतं की एक वारी माझ्या विठ्ठलाची. आता दादा सगळ्यांसाठी विठ्ठलच, कारण ते यंग आणि डॅशिंग आमदार आहेत थोडे, आणि यंग जनरेशनसाठी भरपूर काही करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक ऊर्जा आणि एक चांगलं मोटिवेशन आहे. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. एक ते आमदार तर आहेत, पण त्याच्याबरोबर त्यांचं समाज सेवा भरपूर काही आहे. सुजनच्या व्यासपीठाअंतर्गत त्यांनी भरपूर लोकांना मदत आणि सेवा पुरवली. कोविडच्या टायमामध्ये आपण बघितलं असेल की त्यांनी एवढी सेवा आणि एवढं चांगलं काही केलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं की सुरुवातीला सॅनिटायझर त्यांनी वाटलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी कोविडच्या नंतर एनर्जी ड्रिंक त्यांनी वाटली. आणि दादाचे असं भरपूर काही काम आहे जे आपण एका शब्दात सांगू शकत नाही आहे. पण हां, मी एक दादाचा निष्ठावंत म्हणजे एक कार्यकर्ता असो किंवा भक्त असो, पण मी रोहितदादा पवारांना मानणारा एक युवा वर्गामधला एक चांग निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यासाठीच त्यामुळेच मी दादांना मुंबई गोरेगावपासून ते कर्जत जामखेडपर्यंत एक म्हणजे सन्मानासाठी की बाबा माझ्या दादांनी भरपूर काही चांगलं काम केलं, एक सलाम एक सूट असो या माध्यमातून मी दादांसाठी एक पैदरवाली केली. आणि ते आता माझ्यासाठीच काय पूर्ण यंग जनरेशनसाठी एक विठ्ठलच आहेत म्हणून माझ्या या कॉन्सेप्टचं नाव होतं की एक वारी माझ्या विठ्ठलाची. म्हणून दादा हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याकडनं शिकायला तुम्हाला भरपूर काही भेटेल. आणि इवन रस्त्याने चालत येत असताना त्यांनी तर मला वारंवार फोन केलाच केला, पण त्यांच्या आईसाहेब जे आहेत त्यांनी पण मला फोन केला, आणि त्यांचे बाबा जे आहेत राजेंद्रदादा पवार त्यांनी पण मला फोन केला. आणि म्हणजे त्यांच्या पवार फॅमिलीमधलं एक विशेष आहे की ते सगळ्यांना आपल्या घरातला मानतात आणि जपून माणसाला कसं जपायचं त्यांच्याकडनं शिकायला पाहिजेत.